नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मीडियातून सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजचं लोकेशन तुम्हाला थोडंसं वेगळं दिसेल आणि त्याला कारण सुद्धा तसंच आहे. लोकेशन जितकं खास आहे तितकाच आजचा आपला इंटरव्ह्यू सुद्धा खास असणार आहे. मी आलेली आहे ठाण्यामधल्या द डेझर्ट एम्पिरियम या कॅफेमध्ये आणि खूप छान केक शॉप आहे आणि तिथे आजचा आपल्या आपण इंटरव्ह्यू अरेंज केलेला आहे. आणि जी जोडी आहे ती अर्थातच तुमच्या सगळ्यांची लाडकी आहे. सो या बघूयात आजच्या इंटरव्ह्यूमध्ये माझ्या बरोबर एक अशी जोडी आली आहे की ज्यांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम हे लहानपणापासूनच मिळालं आहे आणि गाण्याचे सूर आणि ताल हे सगळं जुळता जुळता आता त्यांच्या आयुष्याचे सूर सुद्धा जुळले आहेत. मला खरं तर वेगळ्या काय ओळख करून द्यायची गरज नाही आहे, पण माझ्या बरोबर आहे सगळ्यांची लाडकी जोडी प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन. हॅलो, कसे आहात? खूप खूप स्वागत आहे दोघांचे कलाकृती मीडियावर आणि सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन. आणि काही तुम्ही काही दिवसांपूर्वी एक छान अनाउन्समेंट केली आहे गोड आणि त्याच्यावर प्रेक्षकांचा जो काही प्रतिसाद मिळतोय इतका कमेंट्स बघते मी. आणि मला ना एक गोष्ट सगळ्यात छान काय वाटते की त्याच्यात ना एकही नेगेटिव्ह कमेंट नाहीये. प्रत्येक जण पॉझिटिव्ह म्हणजे अगदीच आपल्या घरचं असल्यासारखं बोलतात. सो हे सगळं एक काय म्हणतात की ते एक झेपवणं हे आता किती तुम्हाला कसं वाटतंय, कशी फिलिंग आहे? छान वाटतंय आणि म्हणजे लोकांचं एवढं भरभरून प्रेम मिळतं याचा खूप आनंद होतोय. आणि आम्ही आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक वेळी जेव्हा शक्य होतं तेव्हा थँक्स म्हणत आलोय किंवा लोकांच्या लोकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत आलोय. आज ह्या चॅनलच्या माध्यमातून मी लोकांना सांगतो की सगळ्या ऑडियन्सला किंवा आमच्या फॅन्सना की तुम्ही जो काही रिस्पॉन्स देताय आम्हाला किंवा जे काही कमेंट्स किंवा ज्या काही शुभेच्छा तुम्ही देताय ते आमच्यासाठी खूप मोलाच्या महत्वाच्या आहेत. ट्रिमेंडस रिस्पॉन्स आहे तुमचा, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आणि खरंच छान अशासाठी वाटतंय की तू जसं म्हणालीस की कोणतीही निगेटिव्ह कमेंट नाहीये आणि ही आमच्यासाठी सगळ्यात स्ट्रॉंग पॉइंट मी म्हणेन. लोकांच्या मनात पण कुठेतरी होतं की आम्ही एकत्र म्हणजे अशा पद्धतीने एकत्र यावं. सो ते लोकांना जास्त आवडतंय असं मला वाटतं आणि त्याचा निश्चित आनंद आहे. आणि म्हणजे तू जसं म्हणालीस तसं की लोकांना घरचं वाटतं हे, म्हणजे त्याच्यात काही अशाही कमेंट्स होत्या की सेलिब्रिटी लोकांच्या पर्सनल आयुष्यात आम्ही फार इन्वॉल्व्ह नसतो किंवा तेवढी अटॅचमेंट नसते, पण अशाही काही कमेंट्स होत्या की तुमच्या दोघांचं लग्न ठरणं हे आम्हाला आमच्या घरातल्या कोणाच्या तरी लग्न ठरण्यासारखं आहे. आणि त्याच्यानंतर अगदी आत्ताच आषाढी एकादशीच्या निमित्ताने जे काही कार्यक्रम सुरू होते त्याच्यात रसिक प्रेक्षक कार्यक्रम झाल्यानंतर आम्हाला भेटायला येत होते, तर तेव्हा एक काकू आल्या आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की मला खरं तुमचं केळवण करायचंय पण ते काही शक्य नाही, मग त्याने एक पदार्थ करून आणला होता आणि त्यांनी तो पदार्थ आम्हाला दिला आणि म्हणाला हे माझ्याकडनं गोड केळवण करते. सो इतकं मनापासून प्रेम करतात आणि अगदी घरातलंच वाटतंय. केळवण वरून प्रथमेश नुकतंच एक केळवण पार पडलं आणि त्यांनी गेलेला उखाणा तर इतका सगळीकडे व्हायरल झालाय. आता तयारी हळूहळू चालू तुम्ही केली त्या सगळ्या गोष्टींचे की सध्या जरा एक थोडा पॉज आहे आणि वेगळा जरा अजून प्लॅन? अजून खरं केळवण असंच चालू झालं नाही. आता काय झालं की एका संस्थेने माझी मुलाखत ठेवली होती आणि तिथे मी गेलो होतो आणि त्यांनी डिनर प्लॅन केला होता कार्यक्रम झाल्यावर. सो जनरली कार्यक्रमानंतर डिनर असतं, त्यामुळे मला ते खूप रेग्युलर असेल असं वाटलेलं, पण अचानक जेव्हा मी त्या व्हिडिओमध्ये पण आहे की रूममध्ये त्या डिनर जिथे केलं होतं तिथे मी आत गेल्यानंतर एंटर केल्यानंतर एवढं त्यांनी सगळं सरप्राईज म्हणजे सगळं प्रॉपर रांगोळी वगैरे काढली होती. केळवणीला पाच पकवान करतात तर ती बरोबर पाच गोड पदार्थ सगळं डिटेल एकदम केलेलं होतं आणि माझ्यासाठी खूप सरप्राईज होतं ते. आणि मग मला असं वाटलं की अरे एवढं छान यांनी केलंय सो मी ते टाकतो सोशल मीडियावर. मी सोशल मीडियावर टाकलं तर त्याला एवढा ट्रिमेंडस रिस्पॉन्स मिळाला. बरं ते पारंपरिक पद्धतीने केलं त्यामुळे जास्त त्याला रिस्पॉन्स मिळाला असं मला वाटतं. आणि त्यामुळे अशी काय म्हणूया आपण सुरुवात झालेली आहे, पण आमच्याकडनं सुरुवात आता आपण केळवणीला केली असं करून ती सुरुवात नाही झाली अशी अनएक्सपेक्टेड झाली. येस, तुमच्या ह्या सगळ्या नवीन एका आयुष्याची सुरुवात कधी कुठे आणि कशी झाली याच्याबद्दल जाणून घ्यायला सगळेच जण उत्सुक आहेत. आणि मला वाटतं तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलच्या व्हिडिओ मधून अर्ध्या गोष्टींची उत्तरं दिलेली आहेत, पण तरी सुद्धा अजून जरा डीप मध्ये आम्हाला आवडेल जाणून घ्यायला. येस, जसं की आम्ही पाचही जण पहिल्यापासून एकदम लहानपणापासून एकत्र आहोत किंवा आम्ही एकमेकांना लहानपणापासून ओळखतो एकमेकांच्या फॅमिलीजना ओळखतोय, त्यामुळे सुरुवात मैत्री पासून सुरुवात झाली. आणि त्यानंतर एका सर्टन पॉईंट नंतर असं झालं की आमचं शेड्यूल झाल्यानंतर माझं आणि मुग्धाच्या आम्ही एका जॉनरचं बरंच गातो आणि आम्ही शिकतो पण एका जॉनरमध्ये किंवा म्हणजे शास्त्रीय संगीत किंवा क्लासिकल बेस्ड आम्ही जास्त मैफिली करतो, तर त्यामुळे आमच्या दोघांचे कार्यक्रम एकत्र व्हायला लागले.
आणि त्या एकत्र कार्यक्रमाच्या दरम्यान आमचं म्युझिकल ट्युनिंग चांगलं झालं सुरुवातीला, आणि त्यानंतर मग आम्ही ह्या नात्याचा विचार करायला लागलो हळूहळू. पण असं अचानक नाही झालं, सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने झाल्या. आणि म्हणजे कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट व्हायची, मग नंतर नंतर असं वाटायला लागलं की अरे कार्यक्रम जेव्हा नसायचे तेव्हा अरे आपण भरपूर दिवसात भेटलोच नाही, मग तशा भेटी वाढल्या. आणि मग त्यानंतर हळूहळू एकमेकांबद्दल असं फिलिंग वाटायला लागलं. म्हणजे पण अशी कोणती ती एक मोमेंट, तो एक क्षण असतो ना, कसं म्हणाल ना हीच पाहिजे किंवा हाच पाहिजे, ते कधी वाढलं तुम्हाला किंवा असं काही घडलं वेगळं असं नाही म्हणू शकत, कारण त्याला भरपूर गोष्टी कारणीभूत होत्या. हा म्हणजे एकत्रितपणे एक असं आपण म्हणतो ना की हा हे सगळं मिळून असं वाटलं असं म्हणू शकतो आपण, कारण सगळ्या गोष्टींमध्ये बऱ्यापैकी आम्ही एकमेकांच्या गोष्टी पटत होत्या किंवा अजूनही पटतात, आणि आम्ही समजून घेतो प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणजे आता वादविवाद भांडण खटकी तर सगळीकडेच असतं, ते चवीपुरतं असावंच लागतं, पण अशा मेन गोष्टीमध्ये आमचं खूप एकमत होतं बऱ्या. आणि त्यामुळे असं वाटलं की अरे पण लाईफ पार्टनर म्हणून एकमेकांचा विचार करू शकतो. आणि खूप दिवसांपासून किंवा खूप वर्षांपासून एकमेकांच्या मनात होतं असं फिलिंग, पण कुणी इनिशिएटिव्ह घ्यायचा आहे म्हणजे पहिल्यापासून शेवटी मी 3.5-4 वर्षापूर्वी मी इनिशिएटिव्ह घेतला, मी विचारलं लगेच हो आला का जरा तिने अजून मुद्दाम जरा काय केलं थांबवलंच मुद्दामून का लगेच उत्तर दिलं. ऍक्च्युली मी थांबले, त्यांनी मला विचारल्यानंतर माझं काय उत्तर असणार आहे त्याला ऑलरेडी माहितीच होतं, कारण दोघांनाही माहिती होतं की हे आहे, फक्त कोण इनिशिएटिव्ह घेणार हाच प्रश्न होता. आणि त्यांनी मला विचारलं, तेव्हा आमचा एका प्रोग्रामची रिहर्सल होती. अच्छा. रिहर्सल झाल्यानंतर आम्ही काहीतरी डिस्कस करत होतो आणि त्यांनी मला असंच बोलता बोलता रॅन्डम विचारलं, म्हणजे असं काहीतरी उगाच अटेन्शन नाही, जनरल मध्येच विचारलं त्यांनी, आणि मी लगेच उत्तर नाही दिलं, अर्थात माझं उत्तर चेहऱ्यावरती रिफ्लेक्ट झालं आणि ते त्याला कळलं असणार तेव्हा, पण मी ऑफिशियली माझ्याकडनं त्याला उत्तर नाही दिलं काही. याचं कारण दोन दिवसांनी आमचा जो जे मी 2 दिवस काढले ह्याच्या मागचं कारण होतं की 2-3 दिवसांनी माझा वाढदिवस असणार होता, मला असं काहीतरी छान दिवस छान ऑकेजनला हो म्हणूया असं म्हणजे यातलं काहीच ठरवलं नव्हतं, त्याने सुद्धा अगदी रॅन्डम विचारलं. मी 2-3 दिवस आधीच विचारलं, माझ्या असं डोक्यात नव्हतं की 2 दिवस त्यांनी वाढदिवस आहे तर त्या दिवशी विचारूया असंही नाही डोक्यात आलं, जेव्हा मला वाटलं पटकन की नाही आता आता पहिल्या काही पॉईंट आता आपण व्यक्त होऊ. मग झालं तो 2-3 दिवस मला चांगलीच टांगती तलवार डोक्यावर होती, म्हणजे मला उत्तर माहिती असून सुद्धा एक टेन्शन असं ना की अरे काय येणार आहे. सो तिने बरोबर तिच्या वाढदिवसाला मला आम्ही एकत्र भेटलो बेसिकली की आपण सेलिब्रेट करू, आणि मग तिने त्या दिवशी मला घरी तुम्ही त्याच वेळेस सांगितलं होतं का की थोडा तुम्ही तुमचा वेळ घेऊन मग घरी सांगितलं? थोडा नाही, बऱ्याच वेळ घेतला. अच्छा, म्हणजे जेव्हा आम्हाला कळलं तेव्हाच घरी 6-8 महिने. अच्छा, साधारण म्हणजे वर्ष होईल अजूनही वर्ष झालं नाही घरी सांगितलं त्याला, पण घरी पण अशीच सिच्युएशन होती की म्हणजे आम्ही अजून 8 दिवस लेट केला असता घरच्यांनी आम्हाला बसवलं असतं समोरासमोर काय चाललंय तुमचं, तुम्ही सांगताय का आम्ही लग्न लावून देऊ, अशा पर्यंत घरचे पण आलेले होते. त्यामुळे आणि फ्रेंड सर्कल मध्ये म्हणजे आता लिटिल चान्सचाच विषय आहे, तर बाकीच्या तिघांना ही गोष्ट माहिती होती, अंदाज होता का तुम्ही सांगितलं? एकदम व्यवस्थित होता, अगदी व्यवस्थित. आता आम्ही जे दुसरा शेड्यूल जे आम्ही ज्याला जज होतो सो तेव्हा सेटवरती आमची अशी जी काही मजा आम्ही करायचो त्याच्यामध्ये आम्हाला ते चिडवायचे तिघही. रोहित कार्तिकी तर खूप म्हणजे कार्तिकी खूप चिडवायची आम्हाला दोघांना. मग एका म्हणनंतर आम्ही तिला अगं नाही ग असं म्हणायचं, म्हणून म्हणलं की तुला वाटतं येस तसंच आहे वगैरे असं आम्ही इतकं म्हणजे तिला एका म्हणनंतर तसं आलं की हा ठीक आहे आता मी चिडवलं बंद करायला. आमचा कन्सर्न असा होता त्याच्या मागचा की आधी घरी सांगू आणि मग बाहेर सांगायचं होतं. बरोबर. म्हणजे काय होतं की काही ना काही मार्गाने बाहेरनं पॅरेंट्सना कळतं आणि मग ते बरोबर वाटत नाही ना की तुम्ही घरनंच आम्हाला तुमच्याकडनं कळलं पाहिजे. सो हा एक कन्सर्न होता आणि आम्ही असं म्हणत होतो की हिचं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर मग आपण घरी सांगू, पण तोपर्यंत लेट झाला असता म्हणून मग आम्ही घरी एक सांगितलं एक वर्ष अजून व्हायचं आहे. आणि मग आम्ही असा निर्णय घेतला की हिचं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपण मग डिक्लेअर करू ओव्हरऑल सगळीकडे. सो आम्ही हे कारण होतं की 3.5-4 वर्षापासून असून सुद्धा आम्ही सांगत नव्हतो बाहेर किंवा फ्रेंड सर्कलमध्ये जास्त सांगितलेलं नव्हतं, कारण घरी सांगायचं होतं.
म्हणून. मग साडेतीन चार वर्ष म्हणजे काय लहान कमी नाहीये, पण हे सोशल मीडियाच्या सगळ्या जगात जिथे आपण प्रत्येक सेकंडच्या सगळ्या अपडेट स्टोरी पोस्ट करून टाकतो, सो ते लपवणं किती चॅलेंजिंग होतं, किंवा अशी कोणती एखादी अशी मोमेंट आले की बस सांगून टाकू आता. बरंच चॅलेंजिंग होतं, कारण आमचं दोघांचंही फील्ड बघता पब्लिक आमचा प्रेझेन्स खूप असतो प्रत्येक ठिकाणी, आणि बऱ्याचदा आमच्या एकत्र कार्यक्रमांमुळे तो एकत्रही असतो. बरोबर, म्हणजे सेपरेट सेपरेट वेगवेगळीकडे पब्लिकली जाणं आणि एकत्र जाणं ह्याच्यात खूप फरक पडतो, कारण जेव्हा सेपरेट असतो तेव्हा आपण आपले असतो, म्हणजे तसा काही फरक नाही पडत, पण एकत्र असताना लोकांच्या नजरेतून ह्या गोष्टी आपल्याला कंट्रोल करायचे हे खूप चॅलेंज होतं. आणि आय थिंक आम्ही बऱ्यापैकी एका पॉईंट नंतर आमचे कार्यक्रमच इतके एकत्र व्हायला लागले की आमच्या एकत्र कार्यक्रमांच्या संख्यामुळे सगळ्या लोकांना रसिकांना असं वाटायला लागलं की हा आता यांचं काहीतरी कन्फर्म आहे, आणि त्यात इन अ गुड सेन्स म्हणजे त्यांना चांगल्या अर्थीच ते सगळं वाटत होतं, पण एका पॉईंट नंतर आमच्या एकत्र कार्यक्रमांमुळे आम्ही ते कंट्रोल नाही करू शकलो, अदरवाईज आम्ही पर्सनली आमच्या वागणुकीतनं ते बऱ्यापैकी कंट्रोल करत होतो. बऱ्याच जणांना आधी सुरुवातीला म्हणजे इव्हन मी सुकन्याताईंची पण बघितली कमेंट, नक्की आहे ना काही वेगळं आहे तुमचं काही स्टंट आहे, सो अर्ध्या लोकांना या गोष्टीवर आधी विश्वास बसून कठीण जात होतं की असं काही घडणार आहे किंवा नाही. पण तशी म्हणजे सुकन्याताई वगैरे सगळ्यांना एक कुणकुण होती, पण तिला ते म्हणजे खरंच खरंच असं एकदम ती पण सरप्राईज होती की आता खरंच आहे का, म्हणजे आम्हाला बातमी होतीच पण हे नक्की आहे ना असं, कारण हल्ली खूप अशा बातम्या येतात खूप त्याचं काय म्हणूया लाईमलाईट मध्ये येण्यासाठी, लाईमलाईट मध्ये येण्यासाठी किंवा काहीतरी प्रोफेशनल आपलं काम असतं, एखादं गाणं घेऊन आपण येणार असतो त्याच्यासाठी पोस्टर किंवा प्रमोशन आपण तशा पद्धतीने करतो, सो तसं वाटू शकतं नाही. मुद्दा मला आठवत आहे की तू सारेगमप मध्ये असताना ना प्रथमेशला दादा म्हणायचीस, आणि आता दादा अहो होणार आहेस, तो हे फिलिंग काय कमाल आहे खूप. आणि टू बी व्हेरी फ्रँक, अजिबात आम्हाला दोघांनाही असं लहानपणी वाटलं नव्हतं की पुढे जाऊन असं काहीतरी होईल, पण आमचं ट्युनिंग ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम इतकं छान होत गेलं की अ म्हणजे काय म्हणू आपण अजाणतेपणी ते सगळं होत गेलं असं म्हणू शकतो. कार्तिकी आणि मुग्धा दोघेही दादा म्हणायचं, पण नंतर मी एका पॉईंट नंतर आम्ही सगळ्यांनी सांगून टाकलं, आर्याला आर्याताई, रोहितला रोहित म्हणायचं, आणि रोहित आणि रोहित माझ्यापेक्षा एकाच वर्षाने लहान आहे, पण तर रोहितला रोहित म्हणायचं, मला दादा आर्याला ताई. सो आम्ही एका पॉईंट नंतर सांगून टाकलं, ह्या गोष्टीला पण भरपूर वर्ष झाली की तुम्ही आता ठीक आहे आपण आता मोठे झालो, सो ताई दादा नको. त्यामुळे कार्तिकीने पण मला प्रथमच म्हणायला सुरुवात केली, सो मला असं वाटतं की मुग्धाच्या पथ्यावर पडलं त्याच्यातन ते होत गेलं, आणि मग पुढे सगळ्या गोष्टी आणि तेव्हाच विचार करून सांगले तू मला आता दादा म्हणून क्या बाले. सगळ्या गोष्टींबरोबर कार्यक्रम येत असतात, नाही आमचं भेटणं म्हणजे कधी मोस्टली असं होत नाही, आणि असं जर कधी झालं समजा की 15 दिवस आम्ही भेटलो नाही, 15-20 दिवस तर काही ना काही कारण निघतं आणि आमची भेट होते, म्हणजे ते करावं नाही काढावं नाही लागत, कारण काही ना काही होतं, कारण मी मुंबईत क्लासला येतो, माझं गाणं शिकण्याचं चालू आहे मुंबईतच, आणि ती पण मुंबईतच गाणं शिकते, सो म्हणजे मुद्दामून असं ठरवावं लागत नाही, पण असं कधी ना कधी होतं की तिथं आणि माझा क्लास एकाच स्पॅन मध्ये येतो, म्हणजे आम्ही वेगवेगळ्या गुरुंकडे शिकतोय अर्थात, पण तरी सुद्धा असं होतं. मग काय एकदा मुंबईत आम्ही दोघं असलो की भेट होतेच. हा छान आपल्या समोर आहे ते मगासून टेम्प्ट होत आहे. येस, हा म्हणजे पदार्थ कॉमन आहेत बरेच आवडतात हो घेतो, पण मला तिखट आवडतं जास्त आणि तिला गोड आवडतं, मला गोड आवडतं खूप आवडतं, आणि गोड म्हणजे अतिशय कमाल तवा पुलाव करतो, पावभाजी करतो, कुठली पनीर भाजी, पनीर किंवा आपण जी पंजाबी भाजी म्हणतो ती छान करतो तो, साध्या साध्या गोष्टी पण तो छान करतो, मला सगळं आवडतो. पण असं कधी झालं का की एखादा पदार्थ त्याने केला आणि तुला तो
नाही मोस्ट ऑफ द टाइम असं होतं की मी केलेला पदार्थ थोडा तिला तिखट होतो असं होतं तिखट पूर्वी व्हायचं म्हणजे आता तिने मॅनेज केलंय आता माझ्या लेवल आता मला कळलंय की नेमकं किती किती तिखट करायचंय सो सुरुवातीला थोडा तिला तो प्रॉब्लेम झाला की बापरे नाकातोंडातून पाणी आलं वगैरे असं मुळात त्याला खूप तिखट आवडतो आणि आमच्याकडे माझ्या आईबाबांना बहिणीला सगळ्यांनाच गोड आवडतं आणि यांच्याकडे सगळ्यांना तिखट आवडतं बरोबर बॅलन्स झालंय त्यामुळे त्यांच्याकडे भरपूर तिखट केलं जातं आमच्याकडे भरपूर गोड केलं जातं माझ्या घरी गोड पण तितकंच खातात पण मला पर्सनली जास्त गोड नाही आवडत मला फक्त फळांचा राजा आमरस आंबा आणि आमरस एवढाच आवडतो आणि मोदक एवढेच या दोन गोष्टी आवडतात पण जास्त तिखट आवडतं त्यामुळे तो एक म्हणजे तू जो मुद्दा म्हणालीस की असं आवडलं नाही असं झालं नाही पण तिला थोडं तिखट लागलं सो आता 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 ओके ते आता मला त्याचा अंदाज आला नाही मी खातो कधी कधी आता हे आता आपण आता खातोय तसंच त्याप्रमाणे म्हणजे एकत्र आम्ही कार्यक्रमाला जेव्हा ट्रॅव्हल करत असतो तेव्हा मग आम्ही बऱ्याच गोष्टी एन्जॉय करतो म्हणजे कुठे काही एखादा आम्ही बऱ्याच आम्ही फुडी होत प्रचंड दोघे त्यामुळे आमचा रूट ठरला की कुठे जायचं कुठच्या रूटने जायचं की आम्ही त्या रूटवरची हॉटेल्स वगैरे बघून ठेवतो रेस्टॉरंट बघून ठेवतो तिथे काय चांगलं मिळतं मग अशा ठिकाणी जर समजा कुठचं एखादं काही ठिकाणी स्वीट मार्ट असतात किंवा काही ठिकाणचा एक ऑथेंटिक पदार्थ फेमस असतो की आता इंदोरला गेलो एमपी मध्ये गेलो किंवा गुजरातला गेलो तर तिथे रबडी वगैरे अशा गोष्टी काही ठिकाणी फेमस आहेत तो आम्ही ते आवर्जून बघून ठेवतो आधी आणि नंतर मग तिथे जाऊन कार्यक्रम झाला की भेट देतो मग तेव्हा मी हा तेव्हा खातोच पण म्हणजे जेवढं भेळ मिसळ हे पदार्थ बघितल्यावर त्याच्या डोळ्यात बदाम येतात तसे माझे गोड पदार्थ बघितल्यावर डोळ्यात बदाम येतात असं म्हणू शकतो प्रत्येकाला आम्हाला भेटायचंय प्रत्येकाला आम्हाला काहीतरी छान खाऊ घालायचंय आणि हे सगळे आपले असे भरपूर इंटरव्ह्यू सुरू आहेत त्यानिमित्ताने एवढं काय काय खाणं होत आहे की डाएट बिएट सगळं खुंटीला गेलेलं आहे आता सध्या तरी सो आणि इन जनरलच मला गोड आवडतं त्यामुळे बरेच चीट डेज होतात तुम्ही 3-4 वर्षांपासून डेट करताय आणि लहानपणापासून ओळखताय तू सांग आधी कारण तुझ्यावर माझं उत्तर अवलंबून अरे बापरे मला राग कधी येतो मला राग प्रथमेशला राग कधी येतो बरोबर मग मी सांगतो मी जर वेळेवर आवरलं नाही त्यातला प्रचंड राग येतो आणि एखादी गोष्ट मला बऱ्याचदा सांगावी लागते त्यामुळे पहिल्यांदा सांगताना ती नॉर्मल असते दुसऱ्यांदा सांगताना मॉडरेट असते तिसऱ्यांदा सांगताना पारा चढलेला असतो प्रथमेशला राग मुळात खूप कमी येतो ही खूप क्रेडिटेबल आणि खूप आय अप्रिशिएट ही गोष्ट कारण राग कंट्रोल करणं ही फार अवघड गोष्ट आहे जी मला अजून नाही जमत आहे आणि त्याला खूपच जमली होती म्हणजे तो खूप कमी वेळा चिडतो त्यामुळे आत्ता तू जेव्हा प्रश्न विचारलास ना तेव्हा ऍक्च्युली आय वॉज थिंकिंग की मला मी काय सांगू हा कधी चिडतो माझ्यावर किंवा याला कधी राग येतो मला एक्झॅक्ट आठवतच नाही की हा असा खूप चिडलाय वगैरे पण मी असं शकते डाएट मोडलं तर हा मी हल्ली ऍक्च्युली काय झालंय त्यांनी 14 किलो वजन कमी केलंय त्यांनी त्याचं डाएट प्रॉपर प्लॅन करून ते फॉलो करून 14 किलो वजन कमी केलंय आणि आता मला कॉम्प्लेक्स देऊन मी पण त्याच्या मागे आहे पण मला गोड आवडतं माझे चीट डेज खूप होतात आणि मग तेव्हा त्याला जरा हे होतं की अरे जरा काहीतरी फर्म राखी काहीतरी असं काय होतं की 8 दिवस डाएट केलं आणि 9व्या दिवशी खाल्लं तर पहिल्या सगळ्या 8 दिवसाच्या डाएटवर पाणी होतं त्यामुळे तो एक ती एक काळजी असते म्हणून असा एक कोणता पदार्थ आहे की जो कोणी कधीही कितीही आणि कोणत्याही वेळेस खाऊ शकतो भेळ कितीही कधीही केव्हाही खाऊ शकतो भेळ आणि वडा वडापाव हो भेळसाठी माझा वेगळा कप्पा आहे कितीही तुडुंब मी जेवलो तरी सुद्धा मी 1 प्लेट भेळ खाऊ शकतो परती हा म्हणजे हे माझं ठरलेलं आहे आणि मुगधाच असं मला वाटतं की कोणताही गोड पदार्थ म्हणजे मालपुआ रबडी अशा काढे
हा घेवर 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 साठी तिचा एक वेगळा कप्पा आहे असं मी म्हणेन. म्हणजे ती किती तुडुंब जेवली असेल तरी सुद्धा ती घेवर खाऊ शकते. एकमेकांच्या बकेट लिस्ट मधली एक गोष्ट. ऍक्च्युली ही गोष्ट आमच्यासाठी दोघांसाठी कॉमन आहे. मी जे सांगेन ती आम्हाला एक असा कन्सेप्च्युअल प्रोग्राम डिझाईन करायचा आणि तो सगळीकडे अक्षरशः वाजवायचा आहे. म्हणजे चांगल्या अर्थी म्हणजे त्याचा काय म्हणू आपण साता समुद्रा पार त्याचा तो न्यायचा आहे असं एक आमच्या डोक्यात आहे आणि त्याच्या दृष्टीने आमचे प्लॅन्स चालू आहेत. आता मी सांगत नाही पण हे लवकरच होईल. सो हे दोघांच्याही बकेट लिस्ट मधलं एक आहे. एकमेकांबद्दल गुगल सर्च केली एक गोष्ट. अरे बाप रे. एकमेकांबद्दल माझ्याबद्दल तू काही गुगल केलंयस का आणि तुझ्याबद्दल मी काही गुगल केलंय का आणि तुम्हाला माहितीये का नाही मी खरं नाही केलं असं गुगल सर्च कधी केलंय. फक्त एकदा आम्ही दोघांनी म्हणजे जेव्हा आम्ही डिक्लेअर केलं नव्हतं तेव्हा भीतीपोटी जस्ट भीतीपोटी म्हणजे जस्ट एक कन्सर्न म्हणून की अरे आपल्याबद्दल काही इन्फॉर्मेशन आहे का ह्या कॉलम मध्ये. म्हणजे कारण मी तुला खोटं वाटेल युट्यूबला प्रथमेश मुग्धा असं टाकलं की तिथे ऑटोमॅटिक मॅरेज असं यायचं आधीच. आम्ही डिक्लेअर करायच्या आम्ही डिक्लेअर करायच्या 7-8 महिने आधी. म्हणजे प्रथमेश मुग्धा असं सर्च लिस्ट गाण्याची टाकली ना नुसतं प्रथमेश मुग्धा असं टाकलं की मॅरेज असंच यायचं. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की कुठेतरी गुगलवर आहे की काय कुणी देऊन ठेवलेलं असंच. कारण आता अफवा असतात भरपूर चर्चा असते. तेव्हा मी फक्त आम्ही सर्च केलं होतं की एकदा आपण करून बघूया की काय पण एकमेकांसमोरच पण काहीच नव्हतं तेव्हा. आम्ही लहानपणी स्वित्झर्लंडला जाऊन आलोय ऑलरेडी. जेव्हा आमचा शेड्यूल झाल्यानंतर आम्ही गेलो होतो सगळे फिरायला आणि तेव्हा मी खूप लहान होते म्हणून मला तसं काही फार आठवत नाहीये. त्यामुळे परत मला एकदा स्वित्झर्लंडला जायला आवडणार आहे आणि त्यालाही आवडणार आहे कारण आम्ही इंस्टाग्रामवर भरपूर स्वित्झर्लंडची रील एकमेकांना शेअर करत असतो त्यामुळे ते असू शकतं. एक अशी गोष्ट की ज्याच्यामुळे तुम्ही खुश होता. गाणं आणि खाणं. गाणं आणि खाणं. आणि अजून मी म्हणेन एक आमची आध्यात्मिक उपासना. हा या तीन गोष्टी आहेत आणि त्या तीन गोष्टींचं आमच्या आयुष्यात खूप काय म्हणूया सेम महत्व आहे आणि त्या तिन्ही गोष्टींनी आम्ही खुश होतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा आनंद द्यायचा एक कॅटेगरी वेगळी आहे. सो तिन्ही गोष्टी आम्हाला खुश ठेवतात. म्हणजे आणि अगदी छोटी गोष्ट असते म्हणजे आता आपण काय गाऊया ह्याच्यावर जर आम्ही काहीतरी विचार करतो आणि त्याच्यात जर आमच्यात एकमत झालं आणि आम्ही एकत्र म्हणालो की अरे हे गाऊया त्याच्यात पण मी खूप खुश होतो की अरे एवढंस पण टायमिंग जमलं असं. आणि खाण्यात तर आहेत. मला किचन मध्ये जेवण करायला पण आवडतं. सो मला ते पण आणि मला माहितीच आहे की मला असं मी कंटाळलो किंवा असं मला खूप काही चिडचिड झाली तर मी किचन मध्ये रमतो मी खूप चांगला. हा म्हणजे एक वेगळा काहीतरी बदल म्हणून. हा येस. प्रथमेशचा आवडता बनवण्याचा पदार्थ सगळंच आवडतं त्याला. पण तरी असं एखादा की त्याला जास्त आवडतं मिसळ. हा मिसळ हो म्हणजे मिसळ आहे. किंवा मला राईसचे प्रकार आवडतात करायला कारण पटकन होतात साधे सोपे आणि खायला पण हलके हेवी होत नाहीत असं झाले. त्यामुळे हा म्हणजे मिसळ पण बरोबर आहे. म्हणजे मिसळ करायची असते तेव्हा तो एकदम हा आता मिसळ करूया असा मोड ऑन होतो. क्या बात आहे. मी ना बघते ना मगाचपासून तुमच्या खूप गोष्टी मला कॉमन दिसत आहेत. खूप गोष्टी जुळणार पण इव्हन घेताना पण बघतो प्रत्येक गोष्टी एकदम बोला हो हेच कायम असतं तुमच्यावर. नाही नाही मी खरं सांगू का कोण फार असं एकमेकांचं दादागिरी कोण नाही मी ऐकते तो ऐकत नाही म्हणूनच तो मला राग येतो आणि मी ऐकते म्हणूनच त्याला राग येत नाही. असं नाही पण हा म्हणजे ती जास्त ऐकते माझ्यापेक्षा. थँक्स. होला हो म्हणजे मी मला ह्यातलं फार काही कळत नाही कारण गोड आवडत नाही. त्यामुळे मी तुला सांगितलं की तू जे सांगशील ते म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात म्हणून तो माझा ऐकतो. हा आणि बाकी सगळ्या गोष्टी त्याला आवडतात त्यामुळे मी त्याचा ऐकते. क्या वाटते अशी एखाद्याची कुठची गोष्ट आहे का की जी तुम्हाला आवडत नाही पण तुम्ही पार्ट म्हणजे एकमेकांसाठी म्हणून ती तुम्ही आता आवडायला लागली आहे तुम्हाला हळूहळू असं काही आहे कुठची गोष्ट एखादी. मला पहिल्यांदा इटालियन आवडायचं नाही पास्ता किंवा पिझ्झा पण आता हिच्यामुळे आवडायला लागलं किंवा मी खातो. हा म्हणजे असं आता आपण पास्ता खाऊया म्हणून असं जात नाही कुठे पण
खातो म्हणजे आवडतं आता. ओके, मला तसं साऊथ इंडियन फूड बद्दल आहे. मी अशी खूप नाही खायचे लहानपणी म्हणजे, पण ह्याला खूप आवडतं म्हणजे. एका म्हणनंतर आम्ही इतके साऊथ इंडियन खायचो की अरे बास होता साऊथ इंडियन, इतकं त्याला साऊथ इंडियन आवडतं. आणि मग मलाही ते आवडायला लागलं. मी 2 वर्षांमध्ये शिकत होतो हुबळीला माझ्या गुरुंकडे, तिकडे ते हुबळीचे होते, त्यामुळे माझं तिकडे 2 वर्ष वास्तव्य होतं मॅक्झिमम. त्यामुळे तिथले आधीपासून साऊथ इंडियन वर प्रेम, त्यात तिथे ऑथेंटिक खायला मिळालं, त्यामुळे ती आवड अजून डेव्हलप झाली. आणि आम्हाला खरं सांगू साऊथ इंडियन जास्त खायचं कारण म्हणजे जेव्हा कॉलेजला होती तेव्हा आम्ही चोरून भेटायचो, तेव्हा ते लेक्चर ऑफ जेव्हा असायचं तेव्हा मला आधी टीवाय मध्ये ती लेक्चर ऑफ असताना तिने लेक्चर चुकवलेलं आणि मी पण कधी सांगितलं नाही ला चुक म्हणून. त्या बाबतीत ती स्ट्रिक्ट आहे म्हणजे मी असं सांगितलं नाही की तू लेक्चर चुकवून ये, पण असं ऑफ लेक्चर असेल तेव्हा आधी कळत ना. सो ती मला एक अर्धा पाऊन तास आधी कळवायची. मी मुंबईत असेल तेव्हा मग मी कॉलेजला जायचो, तिथं आम्ही कॉलेजच्या बाहेर निघायचो आणि आम्ही माटुंगाला जायचो. माटुंगा सारखं कॉलेज रुपारेल होतं, माटुंगा वेस्ट होतं, तिथून आम्ही ईस्टला जायचो. एक 10 मिनिटाचा जर्नी वगैरे जवळ होतं ना जास्त. पण मग तेव्हाची कधी भीती वाटली नाही का की कोणी बघेल तुम्हाला किंवा तेव्हाही तुम्हाला लोक ओळखत? हो हो हो. त्याच्यात मॅक्झिमम काय व्हायचं की आम्ही आमचं प्रोफेशन सेम असल्यामुळे आम्ही कामानिमित्त प्रोग्राम निमित्त रिहर्सल निमित्त पण भेटायचो असं होऊ शकतो, हे एक रिझन होतं. आणि चोरून हे तेवढं म्हणजे आम्ही 100% चोरून असे नाही भेटतो. बऱ्याचदा आम्ही सांगायचो घरी सांगायचो की आम्ही भेटतोय असं, पण ते जनरल भेटतोय असं असायचं मागे हा वास आहे माहित नव्हतं. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी होती की लेक्चर ऑफ असताना आयत्यावी कळायचं, सो घरी कळवायला वेळ नाही मिळायचा. मग अशा केसमध्ये आम्हाला खूप टेन्शन असायचं कारण एक दोनदा असं झालं अलिबागची कोण कोण ओळखीची आम्हाला हॉटेलमध्ये भेटली, मग ते टेन्शन अरे हे आता घरी तर नाही सांगणार. आणि घरी नाही सांगणार याच्या मागचं कारण हेच की अचानक आम्ही प्लॅन करायचो ना भेटायचं, कारण लेक्चर ऑफ हे आम्हाला खूप अचानक कळायचं. मग त्या तेवढ्या वेळामध्ये घरी सांगणं वगैरे हे सगळं राहून जायचं कधी कधी बरेचदा, म्हणजे काय असं इंटेन्शनली आम्ही नाही करायचो पण तेवढं इन्फॉर्म करणं राहून जायचं. आणि मग अरे आपण आता सांगितलंच नाहीये आता काय वगैरे असं थोडंसं व्हायचं, पण ठीक आहे म्हणजे ओके. पण म्हणून ते साऊथ इंडियन वरचं प्रेम जास्त आणि मग तिची आवड पण डेव्हलप झाली साऊथ इंडियन. अजून एक मला गोष्ट सांगायला आवडेल ती म्हणजे प्रथमेशच्या घरी खूप आध्यात्मिक वातावरण आहे. म्हणजे त्यांच्या घरी गेले 94 वर्ष दर गुरुवारी नित्य भजन परंपरा सुरू आहे आणि खूप आध्यात्मिक वातावरण आहे सगळं. आमच्याकडेही आहे पण जेवढं प्रथमेशच्या घरी आध्यात्मिक वातावरण आहे तेवढं आमच्याकडे म्हणजे तेवढ्या प्रमाणात नाहीये, म्हणजे नव्हतं किंवा नाहीये. तर त्याच्यामुळे मी जास्त ह्या क्षेत्रातही थोडीशी वळले. सो ही पण एक गोष्ट मी अडॉप्ट केली असं म्हणून. आणि एकमेकांबद्दलची अशी एखादी कोणती गोष्ट आहे की जी तुमच्यात नाहीये पण ती समोरच्यामध्ये आहे त्याच्यामुळे तुम्ही अप्रिशिएट करता त्या गोष्टीसाठी? तो खूप केअरिंग आहे, तो खूप प्रेमळ आहे, माझ्याही पेक्षा खूपच जास्त प्रेमळ आहे तो. आणि तो छोट्या छोट्या गोष्टींकडे पण त्याचं लक्ष असतं की नाही असं तसं वगैरे. आणि फक्त माझ्याच असं नाही, आमच्या जवळच्या सगळ्या नातेवाईकांच्या मित्रमैत्रिणी सगळ्यांच्या बाबतीत तो हे म्हणजे फार छोट्या छोट्या गोष्टींचा तो विचार करत असतो की ज्या गोष्टी आपल्या डोक्यात येणार नाही की अरे ह्याचं हा कुठे पोहोचलाय ऑलरेडी याचा झालाय तो विचार करून असं होतं बरेचदा. आणि तिच्या बाबतीतली डिसिप्लिन म्हणजे ती खूप शिस्तबद्ध आहे सगळ्याच बाबतीत आणि फोकस्ड आहे बेसिकली माझ्यापेक्षाही जास्त. आणि गाण्याच्या बाबतीत तर ती आहेच, सो ते माझ्याकडे यायला हवंय असं मला वाटतं तिच्याकडून. हा करेक्ट आहे, करेक्ट आहे. हो हो अगदी अगदी. ती कामाच्या बाबतीत खूपच म्हणजे फोकस्ड खूप आहे आणि तिला शिस्तीत सगळ्या गोष्टी झालेल्या लागतात. हा म्हणजे ओसीडी असं म्हणू शकतो आपण, साधं बेड म्हणजे आपण कुर्त्याची घडी इस्त्री सारखी म्हणजे इस्त्री सारखी आहे सगळं. बरं ह्या सगळ्या बरोबर तुमचे कार्यक्रम छान चालू आहे, सो आता थोडा आपण त्याकडे एक बोलूया की कार्यक्रमांमधून आता आम्हाला अजून पुढे काय वेगवेगळं पाहायला मिळेल, कारण मुद्दरंगचे सुद्धा मला वाटतं 19 कार्यक्रम. सो आता पुढे काय प्लॅन्स आहेत, अजून काय छान वेगळं बघायला मिळेल? आम्ही मगाशी म्हणालो त्याप्रमाणे आम्ही छान एका थीमवर काम करतोय. ती लवकरच मी जेव्हा होईल फायनल तेव्हा मी तुमच्या माध्यमातून पण आम्ही सांगू नक्की. पण ते आम्हाला करायचं की ज्याच्यामध्ये असं एक पॅकेज असलं पाहिजे की अबाल वृद्ध आपण म्हणतो की म्हणजे आत्ताच्या जनरेशन पासून अगदी एजेड लोकांपर्यंत सगळ्यांसाठी कंटेंट असला पाहिजे, की म्हणजे आपल्या कार्यक्रमाला सगळे सगळ्या वयाची लोक आली पाहिजेत आणि त्यांनी तो कार्यक्रम एन्जॉय केला पाहिजे. अशा कार्यक्रमावर अशा थीमवर आमचं काम चालू आहे आणि आम्ही लवकरच ती थीम आम्ही लॉन्च करणार आहोत. येस,
लहानाचे एकत्र तुम्ही मोठे झाले आहात आणि अशा बऱ्याच गोष्टी असतात की आपण लहान असताना वेगळं असतो, मोठे झाल्यावर वेगळं असतो, बदलत जातो स्वभाव आणि सवयी सगळ्या. तुम्ही एकत्र जाता मोठे झाले तर तुम्हाला एकमेकांच्या सवयी सुद्धा माहिती आहेत, तर अशा आता काय बदललेलं एक्झाम्पल आहे ना, तुमचे जसे ते दोन टप्पे झाले की आधी एक लहानाचे मोठे झाले त्याच्यामुळे एक मैत्री होती आणि आता एक तुमचं वेगळं नातं आहे. सो आता त्या एक ती जबाबदारी असते किंवा ते एक विचार असतात. चेंजेस तर एवढी शिस्तबद्ध असेल असं मला वाटलं नव्हतं. हा इला मॉनिटर म्हणायची लहान असताना ठीक आहे, म्हणजे मॉनिटरगिरी लहान असतानाची मॉनिटरगिरी वेगळी असते आणि खरंच ती एवढी म्हणजे शिस्तप्रिय असेल असं मला नव्हतं वाटलं. होते चांगल्यासाठीच होते, त्याच्याबद्दल काही म्हणणं नाहीये. पण मला ते एक जरा थोडं अनएक्सपेक्टेड होत की एवढी ती शिस्तबद्ध होईल, पण त्याचा मला फायदा होईल. म्हणजे म्हणालाय आधीच्या सुद्धा एक दोन इंटरव्ह्यू मध्ये की म्हणजे इव्हन आम्ही जे आमच्या दोघांच्या चॅनल्स वरनं व्हिडिओ पोस्ट केले त्याच्यावरती त्याच्यामध्येही तो म्हणाला की हा आपण माझा स्वार्थ म्हणू शकतो, म्हणजे तो असं म्हणाला की माझा स्वार्थ आहे, तो हे त्यांनीच मान्य केलंय. अगदी ह्याच्यामध्ये 100% माझा फायदाच आहे, कारण मी एवढा अस्ताव्यस्त आहे की मी बरोबर ट्रॅकवर येईन असं मला वाटतंय. म्हणजे मी शिस्तप्रिय किंवा मी ऑर्गनाइज्ड किंवा असं मी होतेच आधीपासून, पण ह्याला भेटल्यावर जरा जास्त झाले. मला ऑप्शनच नाही, कारण मला व्हायलाच लागणार आहे, तरच काहीतरी होऊ शकेल. बरोबर जोडीत बरोबर सगळ्या गोष्टी होतात. एक अशी गोष्ट की जी तुम्हाला वाटते की ही थोडी बदलावी किंवा ह्या गोष्टीमुळे लोक फायदा घेतात त्या स्वभावाचा, अशी कुठची एखादी गोष्ट वाटते एकमेकांबद्दल? तो ओव्हर केअरिंग आहे जरा. म्हणजे मी मगाशी या गोष्टीसाठी अप्रिशिएट केलं, पण म्हणजे काय कसं सांगू मी, मला कळत नाही आता एक्झॅक्टली. पण मी असं म्हणेन की तो खूप एखाद्या म्हणजे त्याचं असं एखाद्या माणसाला आपण जोडलं की जोडलं, मग नंतर त्या माणसाने काही केलं किंवा इन जनरल म्हणजे असं केलं तरी तो जरा बॅकफूटवर जाऊन विचार नाही करत. भोळा आहे हा, भोळा नाही तो, त्याचं ओव्हर प्रेम आहे सगळ्यांवरती असं. हा म्हणजे मेबी. आणि मी ओव्हर केअरिंग आहे तसं मला कधी कधी असं मुग्धा ओव्हर प्रॅक्टिकल वाटते काही बाबतीत, म्हणजे असं एक्सप्लेन नाही करता येणार. पण मी असं म्हणतो की अरे ठीक आहे काही बाबतीत ओके ठीक आहे, आता प्रॅक्टिकली ह्या गोष्टी नाही वर्कआउट होणार आहे, 100% प्रॅक्टिकल अँगल त्याला लावून नाही होत वर्कआउट. सो आपण थोडस ठीक आहे बॅकफूटवर ह्या गोष्टी आपण दुसऱ्या अँगलने विचार करू, तर ते कधी कधी तिला ते पटत नाही. जेव्हा मग अशी एखादी गोष्ट येते की ज्यावेळेस डिसिजन एखादा घ्यायचा असतो किंवा काही असतं, त्यावेळेस मग साधारण जर का दोघांचे मतं वेगळी असतील तर त्याच्यासाठी ते एक पाऊल मागे हे करायला इनिशिएटिव्ह कोण घेतं? सिच्युएशन वरती आम्ही ते डिसाईड करतो. आणि आमचं एक असं ठरलेलं आहे की बऱ्यापैकी गोष्टी ह्या जरी अगदी एकमताने नाही झाल्या तरी बऱ्यापैकी दोघही कन्व्हिन्स्ड असलो पाहिजे. म्हणजे जरी माझं त्याला पटत नसलं तरी मला तुझं अजिबात पटत नाही तरी मी तुझं ऐकतोय, ही फेज कधी नाही येऊ द्यायची. शक्यतो नाही बऱ्यापैकी पटवून देण्याचा प्रयत्न करायचा. अगदीच अजिबातच पटत नसेल तर समोरच्याने पण थोडंसं बॅकफूट, दोघांनी बॅकफूट वर जाऊन मग काहीतरी करायचं असं आम्ही करायचा प्रयत्न करतोय. हा म्हणजे असं बॅकफूट आतापर्यंत अशी कधी सिच्युएशन नाही आली की एकदम विरुद्ध मतं झाली आहेत आणि आता काय करायचं. पण तरी सुद्धा बॅकफूट वर जायला असं कोणी आढेवेडे गेले असं वाटत नाही आमच्यात. आमच्यात उलट कोणी बॅकफूट वर जायचं याच्या मध्ये भांडण होण्यापेक्षा मी जातो मी जातो याच्यावर असे चान्सेस जास्त आहेत. आपल्या गप्पा चालूच राहणार आहेत, पण आता तुम्ही दोघे एकत्र आहात म्हटल्यावर एक गाणं तो बनताय, सो एक काय एक छान आम्हाला गाणं ऐकायचं तुमच्याकडून. कोणतंही चालेल. हो कोणतंही चालेल. मग अशी आपलं बोलणं चाललं होतं की आमचे ओरिजिनल्स पण भरपूर लोक ऐकतात, तर त्याच्याच पैकी आता रोमॅन्टिक गाणी वगैरे बऱ्यापैकी गायली जात आहेत, पण तरी त्याच्यापैकी एक थोडस डिव्होशनल कडे जाणारं गाणं आहे ते, तर ते प्रथमेशने कंपोज केलंय. हा म्हणजे त्याला युट्यूबवर प्रचंड रिस्पॉन्स मिळालाय आणि तेव्हापासून लोकांना जास्त वाटायला लागलंय की आमचं काहीतरी आहे. सो ते गाणं मी गातो, बाप्पाचं गाणं आहे
गणपती बाप्पा आणि आम्ही तसं शूट गणपती पुळ्यातल्या मंदिरात केलं. क्या बात है. येस सो त्याचा एक अंतरा. येस नक्की. तुझा सोबतीचा कृपा वृक्ष डोई, तुझा सोबतीचा कृपा वृक्ष डोई, तुझा योजनेचे जगत मात भूई, तुझा योजनेचे जगत मात्र भूई, तुझा वीण काही नसे अंबरात, तुझा वीण काही नसे अंबरात, तुझे रूप सिंधू तुझी गर्द राई, तुझे चरणी आम्ही शरण आलो दिगंता, तुझे चरणी आम्ही शरण आलो दिगंता, नमो विश्वरूपा नमो एकदंता, नमो विश्वरूपा नमो एकदंता, प्रभो विघ्नहर्ता गणेशानंता, प्रभो विघ्नहर्ता गणेशानंता, प्रभो विघ्नहर्ता गणेशानंता. क्या बात है, खूप सुंदर, प्रसन्न वाटलं, छान वाटलं. थँक्यू. शास्त्रीय गाणे तुम्ही, म्हणजे शास्त्रीय संगीत आणि त्या संगीताची सेवा करणं, हे मला वाटतं तुम्ही लहानपणापासून तुम्ही तेच एक, म्हणजे मी कधी तुमचे व्हिडिओज बघताना मला कधी तुम्ही हिंदी गाणी जास्त, म्हणजे तुम्ही म्हणता मराठी गाणी पण हिंदी अशी मला खूप त्या साईडला कल तुमचा नाही दिसला. हे असं लहानपणीच तुम्ही ठरवलं होतं का, ते हळूहळू शिकता शिकता ते ओघाने झालं की शास्त्रीय गाण्यामध्येच आणि तिथेच पूर्ण फोकस? बेसिकली म्हणजे त्याच्या मागचा एक उद्देश असा आहे की शास्त्रीय संगीत किंवा त्या अंगाची गाणी गाताना किंवा त्या क्लासिकल बेस्ड गाणी गाताना तुम्हाला तुमचा विचार मांडण्यासाठी भरपूर वेळ मिळतो. म्हणजे जसं आपण पेपर लिहितो की एमसीक्यू मध्ये आपल्याला फक्त काय टिक करत जायचं असतं, पण ऍक्च्युअल पेपर लिहिताना 20-20, 40-40 ओळींमध्ये जेव्हा लाईन्स मध्ये लिहायचा असतो पेपर, तेव्हा आपल्याला भरपूर स्कोप असतो आपले विचार मांडायला. तसंच गाण्यामध्ये लाईट गाण्यामध्ये किंवा अगदी आपण जी फिल्म मधली गाणी म्हणतो त्याला एक काय म्हणूया, एक रुटीन आहे की ते सेट करून गावं लागतं. तर ते पण अवघडच आहे, कारण तुम्ही जे 20-40 ओळीत मांडणार ते तुम्हाला एवढ्याशा छोट्याशा पर्यायामधनं पण द्यायचं आहे. सो ते पण तेवढंच अवघड आहे, पण तरी सुद्धा आपल्याला जर सुचत असेल किंवा आपल्याला वेगवेगळे विचार मांडायला काय म्हणूया आपण सुचण्याची प्रोसेस जर आपली, त्याला आम्ही उपज म्हणतो गाण्यामध्ये, तर ते असेल तर तुम्हाला ना तो आपोआप तुम्ही त्या बाजूला वळता शास्त्रीय संगीताकडे, किंवा तो मार्ग तुम्ही पत्करता की अरे आपल्याला त्याच्यात नाही, मला आपल्याला 5 मिनिटं पुरत नाहीयेत गायला, आपल्याला 10-15 मिनिटं गायला पाहिजे, असं जेव्हा होतं तेव्हा तुम्ही तो ट्रॅक ऑटोमॅटिक सिलेक्ट करता. त्यामुळे ते तसं झालंय असं वाटतं मला, कारण भजन परंपरे मधून माझं गाणं सुरू झालंय. भजन परंपरेमध्ये असंच आहे, एखादा अभंग घेतला, वातावरण छान असेल किंवा एकदम ते छान सेट झालं की मग एखादा अभंग तुम्ही 5 मिनिटं गाताय, हे 5 मिनिटं होतोय, 10 मिनिटं होतोय का 15 मिनिटं होतोय, ते तुम्हाला कळत नाही. मग स्काय इज द लिमिट तुमच्यासाठी. सो तसं ते आलेलं आहे असं मला वाटतं, त्यामुळे मी त्या ट्रॅकवर गेलोय. आणि मुग्धाचं पण मला असं वाटतं की तसं तसंच कारण आहे, आणि मुळात आमच्या दोघांचे आवाज ना अशा प्रकारच्या जॉनरसाठी जास्त करेक्ट आहेत. म्हणजे आवाजाचा पोत म्हणतो आपण, कुठल्या आवाजाला कुठलं गाणं सूट होईल, हे जसं एखादा म्युझिक डिरेक्टर एखाद्या गाण्यासाठी गायक डिसाईड करताना जसं ठरवतो, तसं प्रत्येकाच्या जॉनरसाठी एक विशिष्ट आवाज असतो, आणि आमच्या दोघांचे आवाज या जॉनरला जास्त सूट होतात. पण म्हणजे जरी आम्ही एका जॉनरचं गात असलो तरी असं नाही की आम्हाला त्याच जॉनर मध्ये गायचंय, आम्हाला म्हणजे अगदी लावणीपासून एखाद्या काय म्हणू आपण, थोड्याशा अबके सावन ऐसे बरसे किंवा दम मारो दम सारखं एखादं गाणं, किंवा अशा प्रकारे इतकं त्याचं पॅरामीटर्स आम्ही एवढे ठेवायचा प्रयत्न करू असं. आणि त्यासाठी आता आपल्या ऑडियन्सला पण माहिती असेल की आम्ही त्याच्यासाठी हळूहळू हिंदी गाणी पण सुरू केली गायला, आणि जे लोकांना आवडतं आवडतं रिस्पॉन्स चांगला आहे, त्याच्या प्रत्येक गाण्या खाली कमेंट्स येतात की अरे छान होत आहे,
हे गाणं ऐकायला आवडेल, अजून हे गाणं भरपूर येतात. सो त्याचा पण आम्ही विचार करतोय आणि ते पण लवकरच हळूहळू जसा वेळ मिळेल तसं येणार. आणि तुझं नुकतंच एम ए झालं गाण्यामध्ये, सो मला वाटतं एक आणि तुझं अगोदरच जे म्हणजे तू बीएससी केलंस आणि त्याच्यानंतर एम ए, सो दोन वेगवेगळ्या गोष्टी हे करण्यामागचं काय, म्हणजे तू आर्ट्स घेऊन सपोज गाण्यातच हे होतं तर मग बीएससी का करावं असं वाटतं? मला लहानपणापासून सायन्स खूप आवडतं, म्हणजे मी जर गाणं हे प्रोफेशन किंवा करिअर म्हणून निवडलं नसतं मी सायन्स फील्ड मध्ये काहीतरी करणार होते. मला लहानपणापासून सायन्स आवडायचं, त्यामुळे मला असं वाटलं की एखादी डिग्री आपण सायन्स बॅकग्राऊंडची घेऊया, म्हणून मग मी स्टॅटिस्टिक्स मधून बीएससी केलं आणि मग नंतर मला म्युझिक मधून मास्टर्स करायचं होतं, मग ते केलं पुढे. क्या बात आहे, किती छान. आणि मला वाटतं तुला त्याच्यात गोल्ड मेडलिस्ट सुद्धा मिळाली, ही फार मोठी गोष्ट की इतकं सगळं सांभाळून तिने गोल्ड मेडलिस्ट ती आहे. आणि एम ए प्लस खूपच छान, म्हणजे आवडणाऱ्या गोष्टीमध्ये हे करायला मिळणं ही खूप छान गोष्ट असते. बरं, गप्पा आपल्या चालूच राहतात आणि गाण्याबद्दल तर आपण बोलतोय, पण मला ना एक तुम्हाला छान एक सेगमेंट द्यायचं आहे की आता तू हिला प्रपोज केलंस हे सगळ्यांना माहिती आहे, पण तू ते गायगायत केलंस ना, रॅन्डम केलंस. सो आता आपण एक असं छोटासा सेगमेंट करूयात की ज्याच्यामध्ये गाण्यालाच मुद्दा मध्ये ठेवून तुला गाण्यातून तिला प्रपोज करायचंय आणि तुला गाण्यामधूनच त्याला उत्तर द्यायचंय. ओके, ग तुझं टपोर डोळ जस कोळ्याचं झाड, माझ काळीज घोळ त्याच मासोली झालं, माझ्या पिरतीचा सुटलाय तुफान वारा वारा वारा, रनग दाऊस भलताच तोरा जार गुम्मान साळसुद चोरा, रनग दाऊस भलताच तोरा जार गुम्मान साळसुद चोरा, तुझ्या नजराच्या जादूला गोम संगतीन माझ्या तू येशील काय, गोम संगतीन माझ्या तू येशील काय, माझ्या पिरतीची राणी तू होशील काय, माझ्या पिरतीची राणी तू होशील काय, आर संगतीन तुझ्या मी येणार, हाय अरे संगती ना तुझ्या मी येणार, हाय तुझ्या फिरतीची राणी मी होणार, हाय गोम संगती ना अरे संगती ना, गोम संगती ना अरे संगती ना तुझ्या मी येणार, हाय. क्या बात है, क्या बात है, कमाल कमाल. थँक्यू, खूप मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून, म्हणजे एक एक गोष्टी अशा नवीन नवीन कळत गेल्या की असं म्हणलं किती विचारू आणि किती नको असं झालं मला सुद्धा. मला असं वाटतं आम्हाला दोघांनाही प्रथमेशला आय एम शुअर वाटत असेल तुझे प्रश्न खूप वेगळे होते, त्याच्याबद्दल तुझं एक्स्ट्रा एक्स्ट्रा कौतुक आणि थँक्यू एक्स्ट्रा कॉम्प्लिमेंट, कारण खूप कॉमन प्रश्न आम्हाला गेले अनेक दिवस सगळेच जण विचारत आहेत, म्हणजे लोक जी जनरल भेटतात ती सुद्धा, पण तुझे प्रश्न आम्हाला विचार करायला लावणार होते, त्यामुळे मजा आली आम्हाला सुद्धा. येस, वेगळे होते, खरंच वेगळे होते. थँक्यू सो मच, मला छान वाटलं की तुम्हाला आवडलं आणि आता लवकरच आपले अजूनही काय काय वेगवेगळ्या गोष्टी नवीन तुमचे प्लॅन्स येतील, त्यानिमित्ताने आपली पुन्हा भेट होईल, अजून गप्पा मारूच आपण. पण कलाकृती मीडियाच्या सगळ्या प्रेक्षकांकडून तुमचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी नवीन प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू. असे कहो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.